आमटे कुटुंबियांना एमके फाउंडेशनचे सर्वेसर्वा महादेव गोगनुरे यांनी सहकार्य तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत मदत केली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगाव येथे राहणारे नरुटे कुटुंबियांच्या शेतातील राहत्या घरी मंगळवारी अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळालं होतं. त्यात सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी रोख रक्कम, टीव्ही, फ्रीज, ज्वारी, गहू, खतं, बी बियाणं, जनावरांचं खाद्य, संसार उपयोगी साहित्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांना सदर घटनेची माहिती मिळताच डोक्यावर छप्पर गमावलेल्या नरोटे कुटुंबियांची भेट घेऊन मदत केली. खऱ्या अर्थानं कुटुंबाला सावरण्यासाठी आधारासोबतच मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत महादेव कोगनुरे यांनी जळीतग्रस्त कुटुंबाला एक हात मदतीचा या धारणेतून मदत देऊन माणुसकीचा उलावा टिकवण्याचं काम केलं. सोलापूर जिल्ह्यात कोठेही अशी घटना झाली तर तात्काळच मदत करणारे समाजसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. या प्रसंगी ग्रामविकास अधिकारी दयानंद पाटील, येळेगावचे सरपंच संजय लोणारे, कंदलगावचे ग्रामपंचायत सदस्य साहेप्पा कांबळे, सहदेव राऊतराव, स्थानिक पत्रकार, जळीतग्रस्त कुटुंबांचे प्रमुख वनसिद्ध नरोटे आणि सर्व कुटुंबीय उपस्थित होते. वनसिद्ध नरोटे यांचा काल सायंकाळी 6 वाजता आकस्मिक घराला आग लावून पूर्ण संसारोपयोगी वस्तू आणि भांडी कोंडी पैसे असे अनेक मुद्देमालासह जळीत खाक झालेले आहे. त्यामुळं दक्षिण सोलापूरचे एक आधारस्तंभ आणि गोरगरीबाचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे एम के फाउंडेशनचे संस्थापक माननीय कोगनुरे साहेब यांनी तात्काळ त्या जळीतग्रस्तांची भेट घेऊन पाहणी करून आज त्यांना पुढील संसार उपयोगी अर्थसहाय्य केलेले आहे. अचानक 6 वाजता संध्याकाळी काल आग लागलेला आहे. हे काढायला गेलो, पैसे काढायला गेलो, हातावरती खिड्या पडायला लागली म्हणून सोडून दिलो. पैसे होते 35,000 रुपये होते, सोडून दिलो.